हॅलो फ्रेंड्स, रितूज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मटारपासून गरमागरम व टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. त्यासाठी इथे मी मिक्सरच्या ग्राइंडिंग जारमध्ये 1.5 चमचा बडीशेप घेतलेली आहे. बडीशेपमुळे आपल्या मसाला पुरीला फार छान असा फ्लेवर येतो. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 1 हिरवी मिरची, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 1 कप स्वच्छ धुवून घेतलेले फ्रेश मटार घेतलेले आहेत. ह्यामध्ये आता आपण पाणी न टाकता हे वाटून घेणार आहोत. बघू शकतात इथे आपली फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे. चला तर आता आपण डो तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढे मटार घेतलेले आहे तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर आता ह्यामध्ये आपण 2 चमचे बेसन टाकून घेणार आहोत. 2 चमचे रवा घेतलेला आहे. रव्यामुळे पुऱ्या आपल्या छान क्रिस्पी होतात. थोडी हळद टाकून घेतलेली आहे. 1/2 चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे. ओवा हातावर क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो. 1/2 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहे. चिली फ्लेक्सऐवजी लाल तिखट टाकलं तरीही चालेल. त्यानंतर 1 चमचा आपण याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपण जी पेस्ट करून ठेवली होती ती आता आपण ह्या पिठामध्ये टाकून छान असा डो तयार करून घेणार आहोत. आपल्याला लगेचच पाणी ॲड करायचं नाही आहे. आपण ही जी पेस्ट आहे ह्यामध्येच आधी डो तयार करून घेणार आहोत आणि अगदीच गरज वाटली तर अगदी थोडं पाणी टाकून हा डो आपण पूर्ण रेडी करून घेणार आहोत. इथे आपण थोडंसं पाणी ॲड करून छान असा डो रेडी करून घेणार आहोत. इथे मी अगदी 1 चमचाच पाण्याचा वापर केलेला आहे. जास्त पाणी टाकायचं नाही आहे. जास्त पाणी टाकलं तर डो पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी 1 चमचा पाणी टाकून छान असा डो तयार करून घ्यायचा आहे. थोडंसं तेल लावून आपण डो एकसारखा करून घेणार आहोत आणि 10 मिनटं हा डो आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत. तुम्ही बघू शकता 10 मिनटं झालेली आहे आणि आपला डो प्रॉपर असा तयार झालेला आहे. रवाही छान फुललेला आहे. चला तर आता आपण ह्या डोमधून पुऱ्या तयार करून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 1-1 पुरीही लाटून घेऊ शकतात, पण इथे मी मोठी चपाती लाटून त्यामधनं एकसारख्या अशा पुऱ्या कट करून घेणार आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाडसर अशी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त पातळी लाटायची नाही आहे. जास्त पातळ लाटली तर आपल्या पुऱ्या फुलणार नाहीत. थोडी जाडसरच आपण अशी चपाती ठेवणार आहोत. बघू शकता इथे आपली चपाती लाटून झालेली आहे. एका वाटीच्या साह्याने किंवा कुकी कटरच्या साह्याने तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही पुऱ्या कट करून घेऊ शकतात. बघू शकता इथे किती छान अशा आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. सगळ्या पुऱ्या आता आपण कट करून घेणार आहोत. या पुऱ्या आता आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत आणि बाकी सर्व पुऱ्या ह्याच पद्धतीने रेडी करून घेणार आहोत. इथे आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. चला तर आता आपण त्या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. इथे सगळ्यात आधी तेल आपण अगदी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर या पुऱ्या तळून घेणार आहोत. तेल व्यवस्थित गरम झाल्याशिवाय पुरी तेलामध्ये सोडायची नाही आहे. ते बघू शकतात आपली पुरी किती टम्म अशी फुगलेली आहे आणि कलरही किती छान आलेला आहे. याच पद्धतीने आता आपण बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहोत. अगदी कमी साहित्यात व मस्त अशा ह्या पुऱ्या बनतात. या पुरी तुम्ही चहासाठी एन्जॉय करू शकतात किंवा ट्रॅव्हलिंगसाठीही हे अगदी परफेक्ट स्नॅक्स आहे.
बघू शकता तिथे आपल्या सर्व पुरी किती मस्त आणि छान अशा फुलत आहेत। जोपर्यंत आपल्या पुरी रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। तुम्ही बघू शकता इथे आपल्या मस्त गरमागरम टम्म आणि क्रिस्पी अशा मटार मसाला पुरी एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेले आहेत। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।